अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये येत्या 22 जानेवारीला भव्य राम मंदिराची रामलीलाची मूर्तीची ही स्थापना होणार आहे. प्रभू रामांचे मंदिर हे तयार होताच आता अयोध्येचे वैभव देखील परत यायला लागले आहे. राम मंदिराचा सकारात्मक परिणाम अयोध्येतील प्रत्येक क्षेत्रावर आता होताना दिसत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट बाजारात देखील मोठी उसळण आता पाहायला मिळत आहे. पाहूयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट. एका रिपोर्ट नुसार अयोध्येमध्ये प्रॉपर्टीच्या किमती किंवा दरांमध्ये तिप्पट चौपट वाढ झाली आहे. रिअल इस्टेट एक्सपर्टच्या सांगण्यानुसार ही वाढ आता रॉकेटच्या वेगाने वर जाईल. कारण बाहेरच्या गुंतवणूकदारांप्रमाणेच स्थानिक खरेदी सुद्धा आता प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. मोठे मोठे हॉटेल ब्रँडसह अनेक रिअल इस्टेट कंपन्यांनी देखील आता अयोध्येत गुंतवणूक करायची आहे. तिप्पट चौपट वाढलेल्या किमती राम मंदिराचा सकारात्मक परिणाम केवळ अयोध्येपुरताच मर्यादित नाही, पण अयोध्येतील बाहेरील क्षेत्रातील जमिनींच्या किमतीही बऱ्याच वाढत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ही दरवाढ इतक्यात कमी होणार नाही. खरं तर अयोध्या शहरात ज्या जमिनीचा दर 1000 ते 2000 रुपये प्रति स्क्वेअर फूट होता, तो आता 4000 ते 6000 रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका झाला आहे. तर फैजाबाद रोड क्षेत्रातील ज्या जमिनींचा दर 400 ते 700 रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका होता, तो आता वाढून 1500 ते 3000 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती 1400 कोसी परिक्रमा आणि रिंग रोड जवळ देखील आहे. मोठ्या ब्रँडची आउटलेट देखील आता उघडली आहे. अयोध्या शहरात आता डॉमिनोज पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या मोठ्या ब्रँडची आउटलेट देखील आता उघडली आहे. तसेच ब्रँडेड हॉटेल आणि रिअल इस्टेट कंपन्यांनी अयोध्येमध्ये गुंतवणूक करण्यास हे देखील आता उत्सुक आहेत. धार्मिक महत्वामुळे ओळखलं जाणारं अयोध्या शहर आता गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती देखील ठरत आहे.